नमस्कार, मी संकेत प्रसादे आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या हेल्थ व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या मनामध्ये सातत्याने जर नकारात्मक विचार येत असतील तर ते विचार कमी करण्यासाठी आणि पूर्णपणे बंद करण्यासाठी तुम्ही अशा कुठल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून तुमच्या मनामध्ये हे नकारात्मक विचार येतात त्या नकारात्मक विचारांना तुम्ही जास्तीत जास्त स्वतःपासून लांब कसे ठेवू शकता त्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, काही असे उपाय सांगणार आहे जे उपाय करून तुम्ही नक्कीच तुमच्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की खूप लोक अशा गोष्टींचा विचार करतात ज्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतात आणि ते सतत या गोष्टींचा विचार करत राहिल्यामुळे बऱ्याच वेळेला ते निराश होतात. निराश झाल्यामुळे त्यांची चिडचिड होते आणि ही जी चिडचिड आहे ही त्यांच्या कामामधनं दिसून येते. हा राग त्यांच्या जवळच्या व्यक्तींवरही दिसून येतो आणि हे असं झाल्यामुळे त्यांचं कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. आणि जेव्हा आपण बघतो की कुठल्या गोष्टींमुळे हे होते तर हे बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की सातत्याने नकारात्मक विचार मनामध्ये आल्यामुळेच हे होत असतं. आणि हे नकारात्मक विचार ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असे असतात जे त्या व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये नसतात, त्याच्या आवाक्यामध्ये नसतात, भलत्याच गोष्टींचा विचार ती व्यक्ती करत असते. तर इकडे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता, त्या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला जग सुद्धा तसंच दिसतं आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे. आणि हे जाणीवपूर्वक तुम्ही काम केलं पाहिजे आणि हे स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. तरच तुम्हाला आजूबाजूची जी परिस्थिती आहे, परिस्थिती जी आहे ती बदललेली तुम्हाला दिसून येईल, आढळून येईल. तर आपण बघूया की ते कुठले उपाय आहेत ज्याच्याने तुम्ही स्वतःला नकारात्मक विचारांपासून लांब ठेवू शकता. तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे की तुम्ही स्वतःला सतत बिझी ठेवा. होय मित्रांनो, स्वतःला अशा कामांमध्ये बिझी ठेवा ज्या कामांची तुम्हाला जास्तीत जास्त आवड आहे. आणि होय मित्रांनो, इकडे कुठल्याही अशा गोष्टींमध्ये बिझी नका ठेवू, जसं की ज्या गोष्टी तुमच्या शरीराला अपायकारक आहेत अशा गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. ज्या गोष्टींनी आनंद मिळतो, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एनर्जेटिक वाटतं अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला रमवलं पाहिजेत. आणि सतत तुम्ही बिझी असाल तर तुमच्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार येणार नाहीत, तुम्ही त्या सतत त्या कामामध्ये बिझी राहाल. पण इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एवढं पण बिझी राहू नका की तुम्ही तुमच्या इतर लोकांपासून, इतर नातेवाईकांपासून, घरच्या लोकांपासून लांब राहाल. तुम्ही तेवढंच स्वतःला बिझी ठेवा जेवढं तुम्हाला जमतंय आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःवर काम करा. त्याच्यानंतर दुसरं मला सांगायचं आहे ते म्हणजे की तुम्ही ध्यान केलं पाहिजे. तुम्ही दिवसातनं कमीत कमी एक तास तरी ध्यान केलं पाहिजे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर तुम्हाला एवढं शक्य नसेल तर तुम्ही 15 मिनिटापासून सुरुवात करू शकता. हळूहळू ती त्याची तुम्ही मिनटं वाढवा. 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं, अर्धा तास ध्यान केल्याने सुद्धा तुमच्या मनावरती तुमचा ताबा तुम्हाला मिळवता येतो. आणि मनावरती जेव्हा ताबा मिळवता येतो तेव्हा आपोआपच सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. त्यानंतर तिसरी गोष्ट मला सांगायची ती म्हणजे तुम्ही व्यायामाला, तुमच्या शरीराला सुद्धा महत्त्व द्या. कारण जर शरीर कमजोर असेल तरी सुद्धा आपण निराश होतो, हताश होतो, कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला एनर्जेटिक वाटत नाही, उत्साह वाटत नाही. म्हणून तुम्ही व्यायामाला सुद्धा इतकंच महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर मला पुढची गोष्ट सांगायची ती म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला तुम्ही एक कुठलं तरी ध्येय दिलं पाहिजे. कुठलंही ध्येय द्या, एक छोटं ध्येय घेऊन तुम्ही काम करा. त्याच्यानंतर ते ध्येयाचा जो आवाक आहे तो वाढवत जा. छोटं ध्येय की मला 15 दिवसामध्ये ही गोष्ट करायची आहे, मला 1 महिन्यामध्ये ही गोष्ट करायची आहे, 3 महिन्यात ही गोष्ट करायची आहे, पुढच्या वर्षभरामध्ये ही गोष्ट करायची आहे. आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करा. ते ध्येय जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काम कराल तेव्हा आपोआपच नकारात्मक घटना तुमच्या आजूबाजूला फिरकणार देखील नाहीत, नकारात्मक विचार देखील फिरकणार नाहीत. आणि जेव्हा तुम्ही ध्येयाला अनुसरून कुठलीही कृती करता तेव्हा आपोआपच तुम्हाला मार्ग सापडत जातात. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये
कुठलं तरी एक ध्येय घेऊन काम करा. जसं मी म्हटलं, अगदी छोटंसं ध्येय घेऊन सुद्धा तुम्ही काम सुरू करू शकता. थोड्या दिवसांसाठी, मग ते महिने वर्ष असं तुम्ही वाढवत जा आणि एका मोठ्या ध्येयापर्यंत स्वतःला घेऊन जा. असं केल्याने तुमच्या मनातले जे विचार आहेत हे तुमच्यापासून पूर्णपणे दूर जातील. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला ह्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. ह्या सवयी जर तुम्ही स्वतःला लावून घेतल्यात तर तुम्ही नकारात्मक विचारांना स्वतःपासून जास्तीत जास्त लांब ठेवू शकता. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा. थँक्यू सो मच.